श्री शंकर संत कवि श्री दासगणु विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र श्री गणेशाय नमः। हे सर्वाद्या सर्वशक्ति, हे जगदोद्धारा जगत्पति, साह्य भावे सत्वर गति, या लेकरा कारणे, जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य, तुझा पुढे नाही खचित कोणाची ही प्रतिष्ठा। तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूच की। जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बरवे, दासगणूस आता पावे हीच आहे याचना। तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्रिकेदार, महाकाल देवी ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा, भीमाशंकर मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्री घृष्णेश्वर म्हणून वेरुळा गावी तूच की। तूच परळी वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वती कांत सर्व संकट निवारता। हे कृपाणवा नारायणा, महाविष्णु आनंद घना, हे शेषशायी परिपूर्णा, नरहरी वामना रघुपते। तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरिवरी, पुरी माजी जगन्नाथ, द्वारकेसी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे इच्छिल मन तैसे तुझ ठरविती। आता हे चंद्रभागा तटविहारा, या गजानन स्तोत्रा साह्य करा, हे चमागणे पसरुनि पदरा, तुझ विठ्ठले दासगणू। गजानन जे स्वरूप काही ते तुझा विण वेगळे नाही, दत्त भैरव मार्तंड तेही रूपे तुझीच अधोक्षजा। या सर्व स्वरूपा कारण आदरे मी करी वंदन, माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे। हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकराते, पाही दासगणूते हीच तुझला प्रार्थना। आता शंकराचार्य गुरुवर, देवीनाथ मच्छिंदर, निवृत्ती दास ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडीचे, हे तुकाराम महासंता, तुझ लागी दंडवता, करिता होई मला त्राता, नाही ऐसे म्हणू नका। हे शिर्डीकर बाबा साई, लेकरासाठी धाव घे, वामन शास्त्री माझे आई, माझी उपेक्षा करू नका। हे शेगावीचा गजानना, महासंता आनंद घना, तुला येऊ दे काही करुणा, या जाण दासगणूची। तुम्हा सर्वा प्रार्थून स्तोत्र करीतो हे लेखन, माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा। जे जे तुम्ही वदवाल काही तेच लिहिन कागदी पाही, स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा असे। माघमासी सप्तमी स वद्यपक्षी शेगावात, तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष पंथाची या माझारी, उष्ट्या पत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नामाभिधान पिसा पिसा ऐसे तुम्हा। उगीन वाढावी महती म्हणून ऐसी केली कृती, तुम्ही साच गुरुमूर्ती लपून बसाया कारणे। परिविचारवंत जे ज्ञानी ते तुम्हा लागी पाहुनी, भ्रमा हात फळी देऊनी पाय तुमचे वंदितात। बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर नर, भ्रमाते सारून दूर शरणाले तुम्हाला। बंकटलालचे सदनास तुम्ही राहिला काही दिवस, तेथे जानराव देश मुखास मरता सता वाचविले। केवळ पाजुनिया तीर्था
आपुल्यापदीचे समर्था तुझ लागी दंडवता असो आमुचा वरचे वर तुझी आलीला निधीचा नच लागे पारसाचा टिटवीने सागराचा अंत कसा घेववेल पितांबरा देऊनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलते हो आणविण्याला तहान लागली म्हणून पितांबरासी बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तुवा भरले या माझ्या भोपळ्यात जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडेल ऐसे पाणी नवते नाल्या लागुनी विश्वास ठेवोनी आवचनी ऐसे केले पितांबरे नाल्याची या जलासी तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायासी भव्य खाच पडली की तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अगाध लीला तीसाच वर्णण्याला शेष ही थकेल वाटते सोमवारी प्रदोषासी बंकटलालच्या सदनासी भाविका आपण व्योमकेशी दिसतसा महाराजा यात नवलना तिळभर काकी तूज शंकर रमावर हे जे वढे चराचर ते वढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमात मायावश होऊनी प्रातःकालचे वेळी संपली होती दिवासळी जानकी रामदेई नमुळी विस्तव तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर द्यावयासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून चिलिम विस्तवा वाचून पेटुनिया दाविली सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे बदला म्हणून या येता झाला राग भगवंता कारणे चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघेट कामका पाहती नाका पदर लाविती एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानकी राम म्हणाला साधू सविस्तव मीन दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकट सदनासी हकीकत बंकटलालासी सर्व केली निवेदन बंकटलालाचे वशिल्याने चरण धरिले सोनाराने अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते धवा गुरुराया अंतर मऊ आपले साचार तेच का हो केले कठोर मज विषयी समर्था आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्यराशी त्याविण मी सदनासी न जाय येथून ऐसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्याशी लाविले करा चिंचवणे तेच झाला झरा अमृताचा विबुध हो या परी जानकी राम शरण आला अखेरा पुल्या पदाला मुकीन चंदू कृतार्थ केला खाऊन दोन कान्हवले माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा त्यास बोधाध्यात्माचा तुम्हीच एक केलात भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली मोक्ष पर्वणी लाधली तया माधवा कारणे ऐसे आपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहुन पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती वसंत पूजे कारण घनपाठी ब्राह्मण आणविले तापण ऐनवेळी ते धवा बंकटलाले आपणासी नेले खावया मक्यासी आपुलिया मळ्यासी अतियाग्रह करुणी मोहळे होती मळ्यात मधमाशांची भव्य सत्य ती पेटविता आगटी प्रत
उठती झाली निजलीले, मधमाशाशी पाहुन लोक करीती पलायन, भयजीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला। तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळ्यात, मधमाशा अतोनात बसल्या तुमच्या अंगावरी। लोक दुरुन पाहती परीन कोणाची होय छाती, तुम्हा सोडवाया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून। बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशाला, त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा। काही काळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी, मधमाशा सजाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले। आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर, बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया। काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे, तेल पून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात। म्हणून ते काढावया सोनाराण वितो येठाया, आपण म्हणाला तवाया हा त्रास घेऊ नका। योगशास्त्र येते मला मी योग बले काट्याला, बाहेर काढितो त्याजला सोनार कशास पाहिजे। ऐसे वधून कुंभक केला ते धवा की आपण भला, तेणे बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की। हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी, जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणे। आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटका भर, बैसाया वृक्षावर आता कोणास चावू नका। संकल्प बंकट लालाचा पूर्ण करणे आहे साचा, सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या। पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळुनी, संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा। लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष, परिसाह्य संकटास कोणीही करीना। हे तत्व ध्यानी धरा ईश्वरासी अपुला करा, म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार। ऐसा उपदेश भक्ता प्रती साच केलात गुरुमूर्ती, एक्या मुखे करू किती मिया पुले वर्णन। कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले बहुत, जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला। त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत आणिला वाटेवरी, जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसला। चहूकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला, तेणे त्या ब्रह्मगिरीला कौतुकती वाटले। सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण, अग्नीचे ते अग्निपण चांदण्या परी केले तुम्ही। टाकळी कर हरिदासाचा घोडा ती द्वाडसाचा, तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात। घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला, अशक्य काही आपणाला नाही उरले जगात। अडगाव कोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात, आपण पळविले क्षणात आज्ञा त्यासी करून। अजून पर्यंत त्या ठाई कावळा येना एकही, संत जे वदतील काही खोटे होय कोठून। प्रखर असुनी उन्हाळा निर्जनशा काननाला, ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव। अकोलीच्या रानात सर्वे नंबर 52 एका शुष्क गर्दाडा प्रत बनविली तुम्ही पुष्करणी। भक्त आपुला पितांबर कृपा होती त्याचे वर, तयाचा ही अधिकार थोर आपण बनविला। ज्योती प्रत मिळाल्या ज्योत भेदन काही तेथे उरत, खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला। वठलेल्या आंब्याला
त्यांनी आणविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गाण गा पुरासी पर्णे फुटली टोण प्यासी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांबरा हाते आपणची गुरुमूर्ते हे स्वामी समर्था वद्यपक्षात माघमासी सोमवतीच्या पर्वासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपुला हो नौका काठास लाविली नर्मदेने आणून भली आपणा वंदुन गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीतसे त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार पदार्थ सारुनिया दूर इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान सांडुनिया भक्षण करी विदुर कण्यांचे तैसेच आपण केले कवराचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण हा महाराजा सवडचा गंगा भारती तया फुटली रक्तपिती तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देती त्यास थारा रोग भये करुन त्या गंगा भारतीस येऊन देती दर्शनास कोणी आपल्या शेगावास ऐसी स्थिती जाहली लोक म्हणती तयाप्रत मिसळू नकोस लोकात त्रास न द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी आला आपुल्या दर्शनासी डोई ठेवता पायासी मारिले आपण तयाला थोबाण झोडिले दोन्ही हाते लाथ मारून कमरे ते उलथून पाडिला रस्त्या ते थुंकून त्याच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लाविला चोळ चोळून या निजहाते ऐशारिती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात तयाच्या महारोगाप्रत आपण की हो निवटिले तुमच्या कृपेची या पुढे औषध काय बापुढे अमृत ते ही फिके पडे ऐसा महिमा अगाध कोणते ही संकट जरी येऊन पडले भक्तांवरी ते निज कृपेने करिता दुरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापुर ग्रामासी त्या माघवद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याजी पंतनंदन घटकेत भजन ते गणगण घटकेत जय जय रघुवीर असे तेणे बाळकृष्ण घोटाळला अखेर ओळखून आपण आला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लीला मानुती संत अधिकारे समान मुळीन तेथे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छी मन तैशी रूपे दिसती तया गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे कृपादृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापर्ड्याला वराड प्रांती अनभिषिक्त राजा बोलती राष्ट्रोद्धाराची तळमळ होती खापर्ड्या कारणे कोठे न आले अपयश त्याला
हा तुमच्या कृपेचा महिमा झाला, बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केलीत। भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला, ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले। पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भीतरी, 12 वर्षे कातारी ऐसे भागवत सांगते। भगवंताचा वशीला प्रत्यक्ष असून अर्जुनाला, वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे। संत कृपा असून शिक्षा झाली दारुण, ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेविले त्या। श्रोते त्याच मंडाल्यात गीता रहस्य केला ग्रंथ, जो आबाल वृद्धा प्रत मान्य झाला सारखा। कोल्हट करा हाते भला आपण होता पाठविला, भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे। फळ हे त्या प्रसादाचे गीता रहस्य होय साचे, भाष्यकार गीतेचे हे सहावे झाले की। पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामानुजाचार्य थोर, मध्ववल्लभ त्यानंतर भाष्यकार जाहले। 5वी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली, जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षू जनानी। ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले परिणाली सर, त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची। वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार्णव देखा, हेही ग्रंथ भाविका काही अंशी पटले की। गीतेचा अर्थ कर्म पर लावी बाळ गंगाधर, त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थनसे। मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर, तैसाचा हे प्रकार या गीता रहस्याचा। त्या लोकमान्य टिळकावरी आपण कृपा केली खरी, म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ। खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा, आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने। ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची, तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहतसा। कन्या हळदी माळ्याची बायजा नामे मुंड गावची, ही तुमच्या कृपेजनीची समता पावती झाली से। वरद हस्त बायजाशिरी तुम्ही ठेविता निर्धारी, तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने। मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला, तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही। सद्भक्त बापुण्या प्रती तुम्ही भेटविता रुक्मिणीपती, नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे। एके वेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला, भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करुनी। गोपाळ बुटी श्रीमंत भारी 1000 पंक्ती त्याचे घरी, उठू लागल्या वरचे वरी केवळ आपल्या प्रित्यर्थ। इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले, मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळीच्या। शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरा जाऊन, परीन झाले दर्शन समर्थांचे कोणाला। चौक्या पहारे सभोवार कडे कोट होते फार, समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले। नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला, 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे। आला सीता बर्डीसी गोपाळ बुटीच्या सदनासी, तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले 2-4। शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला, परी तो न त्यांनी जुमानिला बळकट होता म्हणून। हरी पाटील शिरला आत गडबड झाली तेथे बहुत, तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने।
जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता, तैसेच तुम्ही समर्था केलेत घरी बुटीचा। गोपाळ बुटी धावत आले, हरी पाटला विनविते झाले, पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे। भोजनोत्तर समर्थाला जागेऊन शेगावाला, तो आहे भक्ती सविकला शेगावकरांचा निसंशय। सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून, आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला। त्या पाटील हरीवरी कृपा आपुली अत्यंत खरी, श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपुल्या तत्पर जो। हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वय चरण, हेच महानिधान जोडले ऐसे वाटतसे। धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्या प्रत, गुरुराया या शेगावात शेगावचे भाग्य मोठे। श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती, ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना। जरी आपण देह ठेविला तरी पावतसा भाविकाला, याचा अनुभव रत्नसाला आला हे दयानिधे। रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ, त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने। तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरी, त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने। तुमच्या लीलेचा तो पार कोणा न लागे तिळभर, मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी। टिटवी चाने सागर शोषवेल का साचार, दासगणू हालाचार आहे सर्व बाजूने। आपली वर्णण्या लीला महाकवीच पाहिजे झाला, मज सारख्या घुंगुरड्याला ते साधणे कठीण। परिजो का असे परिस तो सुवर्ण करी लोखंडास, उरवीन त्याच्या ठाई दोष लोहपणाचा ये तुला हो। आपुली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी, परिमान पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीचा। माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण, आता न द्यावे लोटून परत दास गणूला। सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुःखाते निवारा, भेटवामशी शारंग धरा भक्त बापुण्याच्या परी। आपल्या कृपे करुणा सानंद राहो सदा मना, सर्वदा घडो हरी स्मरण तैसीच संगत सज्जनांची। अव्याहत वारी पंढरीची मम करे भावी साची, आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई असूद्या। अंत घडो गोदातिरी या विणा आशा नाही दुसरी, स्मृती राहो जागृत खरी भजन हरी से करावया। भजन करिता मोक्ष घडो देह गोदातिरी पडो, सद्भक्तासी स्नेह जडो दासगणूंचा सर्वदा। मागितले ते मला द्यावे तैसे लोकाचे ही पुरवावे, आर्त गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील। या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथ, तेथे न राहो कदा दुरित इतुले ही दयाळा। स्तोत्र पठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती, धर्मवासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर। भूतबाधा भानामती भावीन स्तोत्र पठका प्रति, लौकिक त्याचा भूवरती उत्तरोत्तर वाढवावा। हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविका प्रत, येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या। मोठ्याने करुण गर्जना बहावे साधू गजानना, शेगावचा योगिराणा सर्वदा पावो तुम्हाते। सद्गुरुने चित्तास पहा माझ्या करुणवास, बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे। या ते असत्य मानल्यास
सुखाचा तो होईल नाश, भोगित राहाल संकटास, वरचे वर अभक्तीने, अभक्ती ती दूर करा, गजाननाशी मुळी न विसरा, त्याच्या चरणी भाव धरा, म्हणजे जन्म सफल होई, स्तोत्र पाठकांची आपदा निमेल की सर्वदा, दृढचित्ती धरा पदा गजानन साधुचा, वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून, जैसे व्याघ्रा पाहुन कोल्हे लांडगे पळती की, स्तोत्र पठका भूमीवरी कोणी न राहील पहा वैरी, अखेर मोक्ष त्याच्या करी येई की निसंशय, शके 1868 श्री क्षेत्र शेगावात समाधी पुढे मंडपात रचिएले स्तोत्र पहा, फाल्गुन वद्य एकादशी मंगळवार होता त्या दिवशी, स्तोत्र गेले कळसासी श्री गजाननाच्या कृपेने, शांति शांति त्रिवार शांति, असो या स्तोत्रा प्रति स्वामी गजानन गुरुमूर्ति, आठवा म्हणे दासगणु, श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु। इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त।